हे मला आठवतंय का, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण एका टेकडीवर गेलो होतो आणि तेव्हा आपण एक लोकेशन दाखवलं होतं ईगल पॉईंट म्हणून आणि तिथे जाणार होतो. तर आज आपण तिकडेच जायला आलो आहोत आणि इकडे या झाडांच्या मागेची टेकडी आहे तिथे आपल्याला जायचं आहे. कधी कधी अतिउत्साहीपणाही नडतो म्हणतात, असंच काहीसं आमचं या ट्रिपच्या दरम्यान झालं. फॉल कलर्स बघायला गेलो पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा फॉल कलर्सला नुकतीच सुरुवात झाली होती, त्यामुळे तितकेसे बघायला मिळाले नाही पण एक सुंदर अनुभव मात्र नक्की मिळाला. ट्रेकला सुरुवात केली तसं आम्ही पाऊल वाटेने ईगल पॉईंटच्या दिशेने निघालो पण थोडंसं समोर आलो तोच रस्त्यात एक मोठा साप दिसला. इथे आजूबाजूचं गवतही बरंच वाढलेलं होतं त्यामुळे तसंच माघारी फिरलो आणि शक्य तितकं अंतर रोडनेच जायचं ठरवलं. पण आज नागराजांनी आम्हाला दर्शन द्यायचंच असं ठरवलेलं दिसतंय. रोडनेही थोडं समोर आलो आणि रस्त्यात एक सापाचं पिल्लू दिसलं. त्याला रोड क्रॉस करून समोरच्या झुडपात गुडूप होताना बघितलं आणि समोरची वाट पकडली. अर्ध्या तासाचं अंतर कापत आम्ही ईगल पॉईंटच्या टेकडीजवळ पोहोचलो. सुरुवातीच्या अनुभवावरून थोडी भीती वाटत होती पण वरून नजारे बघायची इच्छाही खूप होती, त्यामुळे केली सुरुवात. टेकडीच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला आम्ही फेरफटका मारून बघितला पण व्यवस्थित रुजलेली अशी पायवाट काही आम्हाला दिसत नव्हती. शेवटी हळूहळू आजूबाजूच्या गोष्टींचा कानोसा घेत शक्य तितक्या मोकळ्या जागेतून आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली पण अगदीच चढण असल्यामुळे बरीच दमछाक होत होती. एक अर्धा रस्ता चढल्यानंतर आम्हाला झाडावर काही ठिकाणी मार्किंग केलेले दिसले आणि पुढची पायवाट आम्ही त्याप्रमाणे पकडली. टेकडीवर पोहोचलो आणि अगदी हिरवळीत हरवून गेल्यासारखं वाटलं. नजर जाईल तोपर्यंत नुसते हिरवेगार गालिचे दिसत होते. आजूबाजूची घरं इमारती त्यामध्ये गुडूप झालेत की काय असं वाटत होतं. टेकडीच्या माथ्यावर चहूबाजूला कठीण खडक होते आणि त्यांच्या कपारीत उगवलेलं गवत ऑटम सुरू झाल्यामुळे शुष्क सोनेरी रंगाचं झालं होतं. इथे माथ्यावरती प्रचंड वारा होता, म्हणजे अगदी वाऱ्याचा झुईझुई असा आवाज कानात जात होता. सोबतच गारवाही होता त्यामुळे सूर्याचा मध्ये मध्ये येणारा उबदार सूर्यप्रकाश हवा हवासा वाटत होता. अशा या मनमोहक वातावरणात निहारी करायचा मोह आम्हाला आवरला नाही आणि आम्ही धपाट्यांवर यथेच्छ ताव मारला. इथे टेकडीवरती आम्हाला एक नवीनच गोष्ट बघायला मिळाली. काही लोक रिमोटवर चालणाऱ्या गाड्या चालवत टेकडीवर घेऊन आली होती आणि हे बघायला ईशानला खूप मज्जा आली. आता आपल्या टेकडीवर चारही बाजूला सुंदर व्ह्यूज बघून झाले आणि थोडीशी पोटपूजाही झाली आहे. तर आता आपण टेकडी उतरायला घेऊया आणि याच्याच बाजूला असलेल्या सरोवराजवळ जाऊया.
टेकडी उतरताना मात्र आम्ही व्यवस्थित मार्किंग केलेल्या मार्गानेच उतरलो आणि त्याने आम्हाला अगदी सरोवराच्या काठावर आणून सोडलं. समोरची पाऊलवाट सरोवराच्या काठावरून दगडधुंड्यातून मार्ग काढत एका पिकनिक एरियाजवळ घेऊन जात होती. खूपच नयनरम्य आणि मनमोहक असा प्रवास होता हा. ईशान आता पूर्ण रॉकी बेबी झालाय. रस्त्यात दिसेल तो दगड चढायचा प्रयत्न करतो. गो ट्राय, यू कॅन डू इट वन मोर टाइम. आत्ता आपण सरोवराजवळ पोहोचलो आहोत. इथला नजारा पण खूप सुंदर आहे. मध्ये मध्ये एक दोन झाडांचे रंग बदललेले दिसत आहेत आणि हा या झाडांच्या मागे दिसणारा जो पॉइंट आहे तिथे आपण गेलो होतो तो आहे ईगल पॉइंट. अशी सुरुवातीला भीतीदायक वाटणारी भटकंती आमची पूर्ण झाली आणि आम्ही तृप्त मनाने परतीचा प्रवासाला लागलो. पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत रहा, शिकत रहा.